नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण पेपर एक मधील लेसन नंबर पाच झडप व झडप यंत्रणा त्याला इंग्रजीमध्ये वाल्व आणि वाल्व मेकॅनिझम असंही म्हणतो त्याची माहिती आपण या लेसनमध्ये घेणार आहोत आता वॉल्व इंजिनमध्ये कशासाठी दिलेले असतात तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपण फोरस्ट्रोकची इंजिन इंजिनची माहिती घेत असताना त्या इंजिन इंजिनमध्ये दोन प्रकारचे वॉल्व असतात एक इंडलेट वॉल्व आणि दुसरा एक्झॉस्ट वॉल्व इंडलेट वॉल्व आणि एक्झॉस्ट वॉल्व एक याची माहिती घेण्यापूर्वी आपण या वॉल्वचं महत्वाचं काम पाहूया वॉल्व त्यालाच आपण झडप आकृती तुमच्या स्क्रीनवरती दिसते आहे हा आहे इंजिनचा तर इंजिन सिलेंडर मधील एनलेट व एक्झॉस्ट मार्ग सुरू करणे आणि बंद करणे हे त्या वॉल्वच कार्य आहे इंजिन सिलेंडर मध्ये सक्सेनच्या वेळेस मिश्रण आत घेणे व हे मिश्रण सिलेंडरमध्ये व्यवस्थितपणे कॉम्प्रेस होण्यासाठी सिलिंगचे कार्य करणे तसेच पॉवर स्ट्रोक नंतर जळालेल्या वायूंना बाहेर काढून टाकण्यास वाव देण्यासाठी वॉल्व आणि वॉल्व ऑपरेटिंग यंत्रणा इंजिनवरती दिलेली असते आय सी इंजिनमध्ये सक्शन स्ट्रोकच्या वेळेस इंधन व हवा यांचे मिश्रण सिलेंडरमध्ये घेण्यासाठी इनलेट वॉल्व व पावर स्ट्रोक नंतर जाळालेले वायू बाहेर काढण्यासाठी एक्झॉस्ट वॉल्वची रचना केलेली असते आता आयसी इंजिन साठी तीन प्रकारचे वॉल्व वापरतात त्याच्यामध्ये पहिला जो वॉल्व आहे तो पपेट वॉल्व दुसरा रोटरी वॉल्व आणि तिसरा कोणता आहे स्लीप वॉल्व आता वरीलपैकी या सध्याच्या गाड्यांवरती हा पॉपेट वॉल्व त्या ठिकाणी जास्त करून वापरतात त्याची आकृती तुमच्या स्क्रीनवरती त्या ठिकाणी दिलेली आहे आता या प्रकारचा वॉल्व का वापरतात तर या प्रकारचा वॉल्व कार्य करत असताना आवाज करत नाही आवाज थोडा करत असला तरी त्याला थंड करण्यासाठी अडचणी येत असल्या तरी देखील याची रचना खूपच साधी आहे व जास्त स्पीड मध्ये तो चांगल्या प्रकारे कार्य देत असल्यामुळं याचा उपयोग बहुतेक सर्व इंजिन वरती आता केलेला असतो आता या वॉल्वची रचना कशा प्रकारची आहे पहा आता या आकृतीमध्ये पपेट वॉल्व तुम्हाला दाखवलेला आहे ठीक आहे नीट पहा सर्वांनी वॉल्व हेड त्यात त्याला चांगली मजबूती राहावी म्हणून किंचित मार्जिन ठेवून गुळगुळीत केलेला असतो म्हणजेच वॉल्वचा हा जो भाग आहे त्याला वॉल्व हेड म्हणतात आपण भागांची नावं पाहूया या हेडला मजबूती मिळावी म्हणून किंचित थोडा जास्त दिलेला जो भाग असतो त्याला मार्जिन असं म्हणतात नंतर हा वॉल्व बसण्यासाठी त्याला एक फेस दिलेला असतो त्याला वॉल फेस अँगल म्हणतात साधारण तीस डिग्री ते पंचेचाळीस डिग्री अँगलमध्ये हा कट केलेला असतो वॉलचा जो हा दांडी सारखा भाग आहे त्याला वॉल स्टेम म्हणतात त्याचप्रमाणे वॉलचा हा जो भाग आहे याला टिप म्हणतात आणि ते खाच दिलेली आहे तर या खाचेला काय म्हणतात स्प्रिंग रिटेनर लॉक ग्रुप म्हणजे ह्याच्यामध्ये लॉक त्या ठिकाणी बसवलेले असतात तर हा वॉल फेसचा जो अँगल आहे तो साधारण तीस डिग्री ते पंचेचाळीस डिग्री अँगलमध्ये तो दिलेला असतो तो अशा पद्धतीने गुळगुळीत केलेला असतो की सीट अँगल जुळल्यानंतर तिथं लिकेज मुळीच होणार नाही म्हणजेच हा वॉल बसल्यानंतर हा या जागेवरती बसतो वॉल तिथं फेस तिथं येते लक्षात इंजिनमध्ये बसल्यानंतर एवढ्याच भागाशी त्याचा कॉन्टॅक्ट होतो आणि त्याचं एक सीट असतं त्या सीटचा अँगल आणि फेसचा अँगल एकसारखा असावा लागतो की जेणेकरून वॉल त्याच्यामध्ये पूर्णपणे व्यवस्थित बसू शकेल तर सीट अँगल तर जो जुळला तर त्या ठिकाणी लिकेज मुळीच होणार नाही आणि वॉलचा जो दांडीसारखा भाग आहे दंडगोलाकृती त्याची लांबी ही इंजिननुसार वेगवेगळी वेग असते दांडीच्या तोकावर मागता सांगितल्याप्रमाणे एक खाच असते आणि या खाचेला स्प्रिंग लॉक त्या ठिकाणी बसवण्यात येतात त्यानंतर पुढचा आपण भाग पाहणार आहे म्हणजे व चालवणाऱ्या यंत्रणांची रचना आणि कार्यपद्धती स्क्रीन वरती तुम्हाला वॉलची रचना इंजिनमध्ये कशा प्रकारे केलेली असते त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला मिळेल तर हे जे वॉल्व हे वरील कॅम्पद्वारे कार्यान्वित केले जातात कॅम्पशॅप्ट इंजिन क्रँकशॅप पासून गती मिळते आणि कॅम्पशॅप जेव्हा फिरतो तेव्हा कॅम्प या वाल ला कार्यान्वित करतो आता वॉल्व मध्ये दोन प्रकारच्या वॉल्व वा ऑपरेटिंग मेकॅनिझम असतात एक साइड वॉल्व मेकॅनिझम दुसरी ओव्हरहेड वॉल्व मेकॅनिझम आणि तिसरी ओव्हरहेड कॅम्पॅप्ट मेकॅनिझम तर आपण सुरुवातीला साइड वॉल्व मेकॅनिझम त्याची माहिती पाहणार आहोत त्याची आकृती तुमच्या स्क्रीनवरती दिसते आहे आता या आकृतीमध्ये साइड वॉल्व मेकॅनिझम दाखवलेले आहे जेव्हा इनलेट आणि एक्झॉस्ट वॉल्व हे सिलेंडर ब्लॉक मध्ये बसवलेले असतात तेव्हा त्यांना ते कार्यान्वित करण्यासाठी ही यंत्रणा असते यामध्ये इनलेट व वा एक्झॉस्ट वॉल्व हे सिलेंडर ब्लॉकमध्ये सिलेंडरशी समांतर वॉल स्प्रिंगच्या साह्याने त्या ठिकाणी फिट होतात ब्लॉकमध्ये ज्या बाजूला वॉल्व वा फिट केलेले असतात त्या बाजूला वॉलच्या खालील बाजूला कॅम्पशॅप्ट फिट केलेला असतो हिथ आकृतीमध्ये दिसतोय आणि या कॅम्पशॅप्ट कडून वॉल्व कार्यान्वित करण्यासाठी या कॅम्पच्या वरील बाजूला वॉल्व लिफ्टर वर ब्लॉक मध्ये बसवलेले असतात वॉल स्टेम एंड व वॉल लिफ्टर यामध्ये टॅपेट क्लिअरन्स सेट केला जातो म्हणजे हे वॉलचं टोक आहे हे वॉलचं टोक इथपर्यंत आणि ह्या टॅपेटचं टोक इथपर्यंत तर ह्याच्यामध्ये गॅप आपल्याला ठेवावा लागतो आणि तो गॅप ह्या वॉल लिफ्टरच्या साह्यानं किंवा ह्या ॲडजस्टिंग स्क्रूच्या साह्यानं तो सेट केला जातो टॅपेट क्लिअरन्स सेट करण्यासाठी आणि तो फिक्स ठेवण्यासाठी वॉल लिफ्टरच्या वरील बाजूला एक ऍडजस्टिंग नट आणि एक लॉक ग्रू दिलेला असतो हिथ आपल्याला स्क्रीनवरती दिसतो आहे आता ह्याची कार्यपद्धती कशी आहे पहा की कॅम्पॅप्टवरील या कॅम्प लोबचा भाग म्हणजे लंब गोलाकार भाग या वॉल लिफ्टरच्या खाली येताच वॉल लिफ्टर वर उचलला जातो असा वर उचलला जातो आणि त्यामुळं वॉल स्टेम व स्प्रिंग वरील दाब वाढून म्हणजे हा स्प्रिंग न फिट केलेला असतो तर या स्प्रिंगला दाबून हा वॉल वर उचलला जातो हिथ वॉल व उघडलेला तुम्हाला दिसतो आहे ही, वा ही बाजू जर ह्याला टेकली ही बाजू ह्याला टेकली तर वॉल बंद होतो आता या अवस्थेत काय वॉल ओपन झालेला आहे वॉल उघडलेला आहे आणि अशा प्रकारे या कॅम्पचा दाब या वॉल लिफ्टरला येऊन ही वॉल स्टेम एंड या स्प्रिंगला दाबून वर उचलला जातो आणि आपला वॉल काय केला जातो उघडला जातो आता या वॉल लिफ्टरपासून या वॉल लिफ्टर पासून या, या कॅम्प लोबाचा भाग अलग होताच म्हणजे पुढं जर गेला तर या स्प्रिंगच्या तानामुळं वॉल्व खाली ओढला जाऊन त्याच्या सीटवरती पुरा बसतो म्हणजे बंद होतो आणि याच वेळी वॉल स्टेमकडून वॉल लिफ्टरही खाली दबून पूर्वस्थितीत त्या ठिकाणी येतो तर याला वॉल व वा, मेकॅनिझम असं म्हणतात दुसरी इंजिनमध्ये सर्वात जास्त करून सध्या वापरल्या जाणारी जी मेकॅनिझम आहे त्याला ओव्हरहेड व वा, मेकॅनिझम असं म्हणतात आणि त्याची आकृती तुम्हाला स्क्रीनवरती दिसते आहे यामध्ये सर्व वॉल्व हे सिलेंडर हेड मध्ये फिट केलेले असतात एक वॉल्व दाखवलेला आहे की हा वॉल्व कसा उघडला जातो इंजिन मध्ये तर या ओव्हरहेड मेकॅनिझम मध्ये हे जे वॉल्व आहेत हे, हे सगळे सिलेंडर हेड मध्ये फिट केलेले असतात आणि इंजिन ब्लॉक मध्ये कॅम्पशाप्ट फिट केलेला असतो आता कॅम्पशाप्ट आणि वॉल्वचा संबंध घडवून आणण्यासाठी किंवा कॅम्पशॅप कडून हा वॉल व वा कार्यान्वित करण्यासाठी कॅमवर टॅपेट म्हणजे हा पा कॅम्पशॅप्ट आहे या कॅमवर टॅपेट त्याचप्रमाणे पुशरॉड किंवा वॉल लिफ्टर बसवलेला हो असून त्यावरती हा पुशरॉड बसवतात ह्या हो कॅम्पशॅपवरती वॉल लिफ्टर आणि त्याच्यावरच्या बाजूला पुशरॉड ठीक आहे आणि पुशिरोडच्या दुसऱ्या टोकावरती म्हणजे ह्या टोकावरती रॉकर त्या ठिकाणी बसवलेला असतो आकृतीमध्ये तुम्हाला रॉकर दिसतो आहे रॉकर आर्मच्या या टोकावरच वॉल क्लिअरन्स ऍडजस्ट करण्यासाठी म्हणजे इथं पाठीमागच्या बाजूला इथं गॅप ठेवावी लागते पहा हे रॉकरचं तो तोंड आहे आणि हे वॉल स्टेमची दांडीचा शेवटचा भाग आहे याच्यामध्ये आपल्याला टॅपेट क्लिअरन्स सेट करावा लागतो आणि हा टॅपेट क्लिअरन्स सेट करण्यासाठी या रॉकरच्या बॅक साईडला ऍडजस्टिंग स्क्रू आणि एक लॉकनट त्या ठिकाणी दिलेला असतो रॉकरची दुसरी बाजू म्हणजे ही वॉल स्टेम एंड वरती बसते वॉलचा जो दांड्यासारखा भाग आहे त्याला आपण काय म्हणतो वॉल स्टेम आता वॉल स्टेम एंड म्हणजे त्याचं शेवटचं टोक ठीक आहे तर या रॉकरची दुसरी बाजू या वॉल स्टेम एंड वरती बसते तुम्हाला आकृतीमध्ये दिसते आहे आणि रॉकरच्या मध्यभागी म्हणजे इथं रॉकर आर्म हा रॉकरला आधार देत असतो व लुब्रिकेटिंग ऑइल रॉकरला पुरवण्याचं काम त्या ठिकाणी करत असतो आता ह्याची कार्यपद्धती कशी आहे पहा आता कॅम्पशॅपचा इथं पहा कृतीमध्ये कॅम्पशॅपचा कॅम नोजचा भाग टॅपेट खाली येताच म्हणजे ह्याच्या खाली येताच टॅपेट व त्यावरील पुशरॉड उचलला जातो म्हणजे ही बाजू उचलली जाते आणि ही बाजू उचलली गेल्यामुळं पुशिराडकडून ही रॉकरची मागची बाजू उचलली जाते व त्यामुळे रॉकरच्या दुसऱ्या बाजूने वॉल्व वा दाबला जातो ठीक आहे हा वॉल या बाजूने दाबला जातो आणि वॉल्व वा उघडला जातो हिथ वॉल्व वा उघडला गेलेला दिसतोय तुम्हाला ठीक आहे हा वॉल्व उघडलेला आहे आता आता या टॅपेट पासून या लोभचा भाग अलग होताच म्हणजे हा कॅमशा फिरत असतो बरोबर हा फिरत होता त्याचा सकल भाग या टॅपेट खाली आला की या पुशिराडवरचा दाब नाहीसा होतो ह्या रॉडचा आणि रॉडचा दाब नाहीसा झाल्यामुळे वॉल स्प्रिंगच्या तानामुळे म्हणजे या स्प्रिंगच्या तानामुळे वॉल्व पुन्हा त्याच्या सीटवरती काय होतो बसतो व दबलेला रॉकरही पूर्वस्थितीत येतो पुन्हा मागच्या बाजूला हा खाली दबलेला असतो तो पुन्हा वरच्या बाजूला येतो याच वेळी वॉल स्प्रिंगच्या तानामुळे हा वॉल्व त्याच्या सीटवरती बसतो व दबलेला रॉकरही पूर्वस्थितीत येतो ठीक आहे या स्थितीत व वॉल्व बंद झालेला असतो आता पॉवर स्ट्रोकच्या वेळी निर्माण होणाऱ्या जास्त तापमानामुळं या वॉलचेही तापमान वाढते आणि त्यामुळं या स्टेमला उष्णतेनं प्रसरण पावण्यास वाव मिळावा यासाठी या, या स्टेमचं टोक या स्टेमचं टोक आणि रॉकर फेस म्हणजे रॉकरचं तोंड याच्यामध्ये ठराविक क्लिअरन्स ठेवतात यालाच आपण टॅपेट क्लिअरन्स असं म्हणतो प्रत्येक इंजिनच्या वॉल्वसाठी टॅपेट क्लिअरन्स वेगवेगळा असतो इंजिन माहिती पुस्तकामध्ये नमूद केल्याप्रमाणे हा इथला टॅपेट क्लिअरन्स काय करायचा ॲडजस्ट करायचा असतो साइड वॉल्व व मॅकॅनिझमपेक्षा ओव्हरहेड वॉल्व मॅकॅनिझममध्ये यांत्रिक फायदा जास्त मिळतो शिवाय इंजिन गरम असतानाही टॅपेट क्लिअरन्स सहज आपल्याला ॲडजस्ट करता येतो यासाठी साइड वॉल्व मेकॅनिझम पेक्षा ही ओव्हरहेड वॉल्व मेकॅनिझम सध्याच्या इंजिनवरती जास्त करून वापरत आहे ठीक आहे त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे वॉल्व मेकॅनिझमचा तो म्हणजे ओव्हरहेड कॅम्पॅप्ट मेकॅनिझम त्याची आकृती तुम्हाला दिसते आहे ओव्हरहेड कॅम्पॅप्ट मॅकॅनिझम त्याबद्दलची माहिती आपण पुढच्या तासाला घेऊया धन्यवाद